आगामी विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेली असताना राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागलेत सर्व पक्षांचे नेते आपापल्या प्रचारात व्यस्त आहेत मात्र राष्ट्रवादीतील काही जागांचा घोळ अद्याप कायम आहे करमाळा सोलापूर सांगोला या तिन्ही जागी राष्ट्रवादीच्या उमेदवारांविषयी मोठा घोळ आहे आमच्या या उमेदवाराला मतदान करू नका असं म्हणण्याची नामुष्की आता राष्ट्रवादीवर ओढावली आहे संजय पाटील घाटणेकर हे करमाळ्यातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत पण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना मतदान करण्याचं आवाहन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत एक प्रसिद्धी पत्रक देखील जाहीर केलं संजय पाटील घाटणेकर यांचा अर्ज काही तांत्रिक अडचणींमुळे मागे घेता आला नाही मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता संजय मामा शिंदे यांना मतदान करावं असं आवाहन या परिपत्रकातून अजित पवार यांनी केलंय राष्ट्रवादीच्या या टर्न मुळे संजय पाटील घाटणेकर चांगले संतापलेत आणि पक्षाने माझी उमेदवारी रद्द केली असली तरीही मी अपक्ष निवडणूक लढवणार हो आहे असं त्यांनी जाहीर केलंय अजितदादांच्या पाठिंब्याचीच गरज नाहीये तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण ही निवडणूक लढू अशी भूमिका आता संजय पाटील यांनी घेतली तसंच अजितदादांना आपला हिसका दाखवून देऊ अशी जवळपास धमकी देखील अजित पवार यांना त्यांनी आहे करमाळा विधानसभा मतदारसंघाचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षाचा उमेदवार आहे आणि मी माझा प्रचार आत्ता पूर्ण मतदारसंघामध्ये चालू आहे आज अजित पवार यांनी वेळापूर येथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा अपक्ष उमेदवार संजय शिंदे आहे अशा प्रकारचं एक दुर्दैवी वक्तव्य केलेलं मी पाहिलं परंतु हे अजित पवारांचं जे व्यक्तिगत मत आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे आणि माझा प्रचार सुरू राहील आणि जनता माझ्या पाठीशी आहे मतदार माझ्या पाठीशी आहे अशा प्रकारचं अजित पवारांनी वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे कारण याचं कारण असं आहे की मी शेतकरी चळवळीमध्ये काम करणारा माणूस आहे या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि पवारसाहेबांनी मला उमेदवारी दिलेली असल्यामुळं अजित पवारांनी शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्याच्यावर अन्याय करणं ही योग्य नाही याची आम्ही पवारसाहेबांच्याकडं दाद मागू पवारसाहेबांनी जर आम्हाला नाही न्याय दिला तर आम्ही सर्व शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते एकत्र बसून पुढची दिशा ठरवू दरम्यान काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार जयंतराव जगताप यांचा देखील संजय मामा शिंदे यांना पाठिंबा आहे आणि संजय मामा शिंदे हे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत असा दावा देखील पाटील यांनी केला एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकत्याच शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांना शिवसेनेकडून करमाळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे रश्मी बागल यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शिवसेनेचे नारायण पाटील नाराज असून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत तर, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळालेली असताना ती रद्द करून आता राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवलाय या संपूर्ण पार्श्वभूमीवर या मतदारसंघात आता नेमका कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे याबाबत मोठा संभ्रम आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर